सभेची सुरुवात कशी करावी, कुठून करावी, ज्या वेळेस 27 तारीख ठरली त्या दिवसापासून उजवीकडून जे बोलायले तुमच्या प्रत्येकाच्या घरात येऊन मी भाषण ऐकतो, पण आत्ता जरा तुम्ही थांबा। मला अनेक जणांनी विचारलं कि बीड जिल्ह्यातल्या या माथीतली ही तुमची 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेचं उत्तर आहे का? मी नम्रपणाने माझ्या सर्व पत्रकार बांधवांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की 27 तारखेची दादांची ही सभा 17 तारखेच्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेची सेवा करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा। आपल्यापैकी किती जणाला उत्तरदायित्व कळालं? उत्तरदायित्व काय? 17 तारखेच्या सभेत सांगितलं की या जिल्ह्याने आदरणीय साहेबांवरती फार प्रेम केलं, पण त्या प्रेमाच्या पोटी या जिल्ह्याला साहेबांनी काय दिलं हा प्रश्न चिन्ह आहे। पण साहेबांचं उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला जर कुणी दिला असेल तर ते आदरणीय अजित दादांनी दिलं, म्हणून ही सभा उत्तराची नाही उत्तरदायित्वाची सभा। साहेबांच्या उत्तरदायित्व आणि हे जनतेच्या सेवेच्या माध्यमातून, म्हणून या सभेला उत्तराची सभा मी म्हणला नाही। आमच्या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला काय पाहिजे म्हणून ही बीड जिल्ह्याची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची सभा आहे, बीड जिल्ह्याच्या अस्मितेची सभा आहे, बीड जिल्ह्याच्या सन्मानाची सभा आहे आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायम मिटवण्यासाठीची सभा आहे। त्याच्यासाठी आपण सगळेजण आलात ना? त्याच्यासाठी आलात का नाही? आवाज दिल्लीत गेला पाहिजे। दादा, मी आपल्याला एकच माफक अपेक्षा करतो, या बीड जिल्ह्याच्या फार मोठ्या अपेक्षा आहे, त्याच्यातल्या अनेक अपेक्षा आपण पूर्ण केल्यामुळं उगच तुम्हाला एकच वादा आणि अजित दादा म्हणत नाही। दादा, एखाद्या पिक्चरच्या डायलॉग मध्ये तुमचं वर्णन करायचं जर झालं, मैं जो बोलता हूं वो करके दिखाता हूं और जब मैं नहीं बोलता हूं पुढचं तुम्हाला सांगायची गरज आहे का? म्हणून आज आपण बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्या दादांनी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वादा करावा हीच अपेक्षा आहे। तुमच्या शिवाय बीड जिल्ह्याच्या असंख्य प्रश्न सुटू शकत। मी दादा तुम्हाला मागायच्या अगोदर तुमचे आभार मानतो। गोदावरीच्या असंख्य आमच्या नदीवर तुम्ही बॅरेजेस उभे केले, लाखो हेक्टर जमीन आज जिथं कुसळ येत नव्हतं तिथं आज ऊस पिकतोय, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो।
या बीड जिल्ह्याच्या मातीत एकीकडे कापूस उगवायची मनगटात ताकद आहे, त्याच बीड जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात आमच्या पाणी नाही, वर्षातून एक पीक घ्यावं लागतं, म्हणून आमच्या बीड जिल्ह्याची मायबाप जनता 6 महिने आपलं घर विस्थापित करून ऊस तोडायला जाते, तिथं सुद्धा मनगटाची ताकद नाही। दादा त्या ऊस तोड मजुराचे अनेकदा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ निघाली, पण ती महामंडळ तुम्ही निर्णय करण्यापुरे फक्त नावाला होती, तुम्ही याचा विचार केला नाही। मी विनंती केली आणि तुम्ही खऱ्या अर्थाने ऊसतोड मजुराची ते अथक परिश्रम आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि पहिल्यांदा या राज्याचं वित्त मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ निस्त काढलं नाही। तर या महाराष्ट्रात एक टन ऊस जर गाळप झाला तर 10 रुपये ऊसतोड मजुराच्या कल्याणासाठी जाणार, हा निर्णय दादा तुम्ही केला, म्हणून हे बीड जिल्हा कधीही तुमचे उपकार विसरू शकणार नाही। 10 ला 10 राज्य सरकार 10 रुपये देणार। आज या महामंडळ तुम्ही निर्णय केला, तरतूद केली आहे, गती आणायची आवश्यकता आहे। आज ती गती आणावी एवढीच माफक अपेक्षा आहे, त्याच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो। या बीड जिल्ह्याचे असंख्य प्रश्न जे फक्त तुम्ही आणि तुम्ही कदाचित माझ्या विनंतीला मान देऊन, आदरणीय प्रकाशदादांच्या विनंतीला मान देऊन, आदरणीय भैयासाहेबांच्या विनंतीला मान देऊन, आदरणीय बाळाकाकाच्या विनंतीला मान देऊन, जे पूर्वी सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन, जे आता सोडून गेले त्या काळात तुमच्या सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन, जे जे काही केलंय ते फक्त आदरणीय दादांनी या बीड जिल्ह्यासाठी केलेलं आहे, म्हणून दादांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभारही व्यक्त करतो। आणि पुढच्या ज्या मागण्या मी मानणार नाही, सन्माननीय आमदारांनी आणि अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात मांडल्यात, फक्त अपेक्षा एवढीच आहे दादा, तुम्ही मनात आणल्याने या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला शब्द दिला, हा बीड जिल्ह्यातला दुष्काळ कायमचा आणि कायमचा या ठिकाणी मिटू शकतो, फक्त एवढंच करा, जेवढी धरण त्या धरणात पाणी आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते करा, भलेही तिजोरी बीड जिल्ह्यासाठी थोडी बारीक सांग, जास्ती जरी केली तरी हा विकास पूर्ण होऊ शकतो, तेवढं तुम्ही करायला। आजच प्रेम पाहून यापूर्वीही केलंय आणि आजच प्रेम पाहून थोडस जास्त अपेक्षा आम्ही ठेवली तर ती चुकीची होऊ शकत, त्यामुळे आमचे असंख्य प्रश्न आहेत। अनेक मान्यवरांनी या ठिकाणी MIDC पासून, रोजगारापासून, पिण्याच्या पाण्यापासून, दुष्काळ मुक्तीपासून ते 12 महिने शेती करण्यापर्यंत या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केल्या, पण दादा एकीकडे आम्ही हे सर्वजण आपल्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेची सेवा करत राहणार, आम्ही आमचं उत्तरदायित्व पार पाडणार। पण एक गोष्टीची मात्र मला आयुष्यभर खंत वाटते, मी आपल्याला विचारतो, आपल्या आपल्या इमानदारीने आपल्या मनावर हात ठेवून तुम्ही इथं उपस्थित सगळेजण सांगा का, धनंजय मुंडेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नाही? सतरा तारखेच्या पूर्व संध्येला माझ्यावरती माझा इतिहास विचारला आणि इतिहास विचारताना सांगितलं
की या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी तो इतिहास बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगावा. शेवटी माझ्यासाठी ते देव आहेत, दैवत आहेत. आणि देवानी आणि दैवतानी जर आज्ञा केली तर त्याचं भक्तानं पालन करणं हे मायबा बीड जिल्ह्याच्या जनतेला मान्य आहे का नाही? मान्य आहे का नाही? माझा इतिहास हाय की 2010 ला ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीतून मला काढलं, कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये असताना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, 2 मतं कमी होते. मी त्यावेळेसच निवडून आलो शकत नव्हतो. ती 2 मतं मला जर कुणी निवडून आणायला दिली असतील न बोलता, दादा तुम्ही दिली याचा उपकार मी कधीच विसरू शकत नाही. मला सांगा, हा उपकार माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, आज तुमच्या समोर जे धनंजय मुंडे दिसतोय ते घडवण्याच्या काळात दादानी जर मला मी मदत केली असेल तर मी दादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांचं उत्तरदायित्व पुढे चालवलं. चूक केली. अरे माझा इतिहास या बीड जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे. या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हाताला धरून मी संघर्ष या ठिकाणी केला. अरे त्या संघर्षात अनेक प्रसंग आले असतील पण डगमगलो नाही. त्या संघर्षानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांकडनं संघर्ष शिकलो. माझ्यासारखा मीच नशीबवान आहे की दादा आणि आदरणीय साहेबांकडून त्या संघर्षाची प्रश्न कशी मार्गावी लागलवे हे पण मी शिकलो. प्रश्नासाठी संघर्ष कसा करायचा हा माझा इतिहास आहे. प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला, परिषदेवर गेलो, 19 ची निवडणूक लढवली. मला माहित होतं मी पडणार आहे. पडलो, हरलो नाही. आदेश होता 2014 ला तशा कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय दादानी, मला माहित नाही इतरांचं, दादा मला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी विधान परिषदेत द्यायची. इथं तुम्ही दोघं बसला, तुमच्या दोघांच्या डोक्याशिवाय तिसऱ्याची कुणाची असू शकते असं मला या क्षणाला तरी वाटत. अरे 2014 पासून 19 पर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक संघर्ष केला तो संघर्ष मी केला हे मी सांगत नाही तर लोक माझ्या सांगती. या 2 आवृत्तीमध्ये 1 पॅरेग्राफ माझ्या दैवताकडून लिहिला गेलाय की विधानसभेच्या विरोधी पक्षापेक्षा विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची कर्तबगारी जास्त होती. मी म्हणत नाही, हा माझा इतिहास आहे. हा इतिहास कधी विसरू शकत नाही. म्हणून मला या ठिकाणी आणखीन जास्त बोलायचं नाही. मला माहिती आहे बीड जिल्ह्याची ही मायबाप जनता अनेक जण म्हणू लागले उठून जातील. इथं आलेली जनता ही दादा आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आलेली आहे. तुमचं सगळ्यांचं ऐकल्याशिवाय कोणीही जाणार आहे का? म्हणून राजकारणात काय घडलं काय नाही घडलं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं. भैयासाहेब तुमच्याही तोंडातून कप अशी फुटायचा विषय झाला. मध्ये जे काही 2 जुलैला झालं ते सगळं जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं वेळ जास्त नाही म्हणून एवढंच आहे. सवाल इस बात का नहीं है कि शीशा टूटा है कि बचा है. सवाल इस बात का नहीं है कि शीशा बचा है कि टूटा है. सवाल इस बात का है
ये पत्थर किस तरफ से आया है। आता याला संदर्भ द जोडायचा झाला। The wrong point has been updated. Please check it on the map. तुम्ही 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला पूर्ण निकाल लागायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला। पत्थर कहां से आया? पत्थर कहां से आया? 17 मी सांगणार नाही, तटकरे साहेब आधीचा सांगू शकतील। 19 मी सांगणार नाही कारण मला पहाटे उठायची सवय नाही। 19 मला माहिती आहे ना म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे अरे आज मी आपल्याला सांगतो मी पहिल्यांदा अशा अनेक कार्यक्रम घेतले दादा श्रद्धेय अटलजींची सभा मी घेतली स्वर्गीय मुंडे साहेबांच्या असंख्य सभा घेतल्या। पण आज त्यापैकी अनेक जण त्या सर्व सभेचे साक्षीदार असतात। आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्या सर्व सभेचे रेकॉर्ड आज बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने दादा तुमच्या प्रेमापोटी मोडली। माझ्या 5वीला संघर्ष पुचलाय, आज मंत्री आहे आणि तोही कृषी विभागाचा। म्हणजे माझ्या 5वीला संघर्ष पुछला, मंत्री असलो तरी। आता सांगितलं अनेक अडचणी आहेत, त्या कृषी विभागाच्या अडचणी मी आज दादा तुमच्या समोर मांडणार नाही। अरे तुम्ही विश्वासाने माझ्यावर कृषी विभागाचा आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पोराला या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी दिली, तुम्हाला अभिमान वाटेल अशी जबाबदारी पार पाडायचं वचन आज बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या समोर। पण मला अनेक जणांनी इथं येऊन म्हणले, मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, आणि कुणीतरी सांग, भैयासाहेब आपण म्हणलात, ज्यांना स्वर संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या गडाचा पायथा सुद्धा माहित नाही, ज्यांना नगत नारायणच्या नारायण गडाचा पायथा माहित नाही, ज्यांना गहिनीनाथ गडाचा कधी पायता माहित नाही, त्यांनी येऊन म्हणले ती साहेबांच्या स्टेजवर की मी भगवान गडाचा लेख आहे। आपण म्हणू शकता भगवान बाबा सर्वांचे आहे, पण मी पण वंजारी हे म्हणायची साहेबांच्या समोर अरे ज्या भगवान गडावर साहेबांकडे मी गेल्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीनं दगड खाल्ले, 10 वर्षाचा संघर्ष तुम्ही बघितला, त्या 10 वर्षानंतर त्याच भगवान गडाच्या एका पायरीची दगड मला होता आलं, याच्यासारखा अभिमानाचं कधीच कुठला असू शकत नाही। अरे काय संस्कार चाललेत, आम्हाला आदरणीय साहेबांनी असले संस्कार कधी शिकवले नाही। पुरोगामी विचार, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा विचार आणि ते संस्कार जे आम्हाला साहेबांनी या ठिकाणी शिकवले त्या साहेबांच्या व्यासपीठावर दिसत नाहीत। कुणी उठावं आणि काय बोलावं, कुणी? अरे जे दादा वाद शब्दाचा पक्का म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बीड जिल्ह्याच्या मातीत येऊन साहेबांच्या डोळ्यासमोर साहेबांच्या कानात जाईल असं जर दादाला कोण लबाड म्हणत असतील तर हे साहेबांचे संस्कार नाही आहे। आता हे साहेबांचे संस्कार नाही आहे, कुणी स्टेजवर येऊन जात आणि पाठ काढत असेल तर हे साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार नाही आहेत। सर्व जाती धर्माला, 18 पगड जाती धर्माला एकत्र घेऊन हा पुरोगामी विचार आणि त्याचं उत्तरदायित्व आदरणीय दादा सांभाळतात, जे आज त्यांच्या व्यासपीठावर आहेत ते संस्कार नाही आहेत। आता कुणाचे संस्कार आहेत? साहेबांचे तर नक्कीच नाहीत, कुणाचे असू शकतील?
एवढा एक प्रश्न आपण या ठिकाणी आपल्या विचार करा. एकच सांगतो, अनेकदा या संघर्षाच्या काळात मला दाबायचा प्रयत्न केलाय, ज्यांनी ज्यांनी दाबायचा प्रयत्न केलाय त्याला माझी विनम्र विनंती, अनेकदा दाबा. फक्त एकच सांगतो, लोगों ने कोशिश की मुझे मिट्टी में दबाने की, लोगों ने कोशिश की मुझे मिट्टी में दबाने की, लेकिन उन्हें नहीं मालूम कि मैं बीज हूं. बीज कळा लगा, बीन बीन, मैं बीज हूं. आदत है मेरी बार बार उग जाने की, आदत है मेरी बार बार उग जाने की. भैया सर तुम्ही बोलता ना एवढे इमोशनल झालात, मला वाटलं की पाणी बिनी द्यायला तुम्हाला यावं. पण एक सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा, आणि आज आजच्या या बीड जिल्ह्याच्या मातीतून महाराष्ट्रातल्या माझ्या दादांवर विश्वास ठेवणाऱ्या, इथं व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला एकच सांगतो, ना हम गिरे, ना भैया साहब, ना हम गिरे, ना हमारी उम्मीदों की मीनार गिरी, पर कुछ लोग हमें गिराने में कहीं बार गिरे. म्हणून आज तुमच्या सर्व या भव्य सभेला माझी नतमस्तक होऊन विनंती आहे. अरे हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय, त्या निमित्ताने दादा इथं आलेत. त्या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये या बीड जिल्ह्याचं फार मोठं योगदान आहे. त्या सर्व स्वातंत्र्य सेनानीला आणि त्या सर्वांना नमन करतो, आणि त्याच्यासोबत आपल्यालाही विनंती करतोय. तुम्ही जीवाने आलात, जीव लावण्यासाठी आलात, आम्ही कुठंतरी तुम्हाला जीव लावला ते दाखवण्यासाठी इथं आलात. शेवटचा शब्द आणि आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कुणी उठायचं नाही, एवढी माझी हात जोडून कळकळीची विनंती आपल्याला मान्य ना, मान्य ना. तस नाही, मला असलं कळत नाही, मान्य ना. खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात, त्यांचे मनापासून मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. महाराष्ट्र राज्याचे